वेलकम स्टूडेंट इन आबा साहेब काकड़े विद्यालय ऑनलाइन क्लास सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड सिक्स वी स्टडिंग द फिफ्थ चैप्टर डेसिमल फ्रैक्शन। इन दिस चैप्टर वी स्टडिंग द नेक्स्ट टॉपिक कन्वर्टिंग अ कॉमन फ्रैक्शन इनटू अ डेसिमल फ्रैक्शन। म्हणजे सामान्य जो फ्रैक्शन आहे त्याचं डेसिमल फ्रैक्शन मध्ये रूपांतर करायचं। तर डेसिमल फ्रैक्शन म्हणजे तरी काय की ज्याचा छेद 10 100 1000 की 10 च्या 10 पटीत असतो 10 टाइम्स ऑफ द 10 असा डिनॉमिनेटर असतो छेद असतो अशा फ्रॅक्शनला आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो। तर आता इथं फ्रॅक्शन दिलं आहे 1/2 आणि त्याचं तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं। तर म्हणजे त्याचा छेद 10 झाला पाहिजे, मग 2 की 3 गुणावं लागेल म्हणजे 10 होईल। तर 2 × 5 = 10, तर आपल्याला 5 गुणावं लागेल ह्या डिनॉमिनेटर आणि न्युमरेटरला, म्हणजे 1 गुणायचं 5, तसंच 2 गुणायचं 5। असं जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आपल्याला इक्विवॅलंट फ्रॅक्शन मिळतो, आणि इक्विवॅलंट फ्रॅक्शन जो आहे तो काय मिळेल 1 × 5 = 5 आणि 2 × 5 = 10। हा जो इक्विवॅलंट फ्रॅक्शन आहे 1/2 5/10 हा आता डेसिमल फ्रॅक्शन आहे। म्हणजे आपण कॉमन फ्रॅक्शनचं रूपांतर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे। त्याचा छेद 10 केला कसा, तर आपण त्याचा इक्विवॅलंट म्हणजे सममूल्य सारख्याच किमतीचा पूर्णांक सारख्याच संख्येनं अंश आणि छेदानं गुणलं आहे आणि मग आपल्याला तो मिळाला आहे। की आणखी समजा 2/5 आहे, तर आता याचा सममूल्य अपूर्णांक कसा काढणार, आता आपल्याला माहिती 5 × 2 = 10 म्हणजे 5 × 2 गुणायचं छेद अंशाला पण मग 2 गुणायचं, तर 2 × 2 अंशाच्या ठिकाणी 5 × 2 आपल्याला जो इक्विवॅलंट फ्रॅक्शन मिळेल तो पहा काय असेल 2 × 4 आणि 5 × 2 = 10। मग आपल्याला इक्विवॅलंट फ्रॅक्शन भेटला आहे 4/10 4/10 हा 2/5 इक्विवॅलंट आहे, सममूल्य आहे, सारख्या किमतीचा आहे, पण आता छेद 10 झाला म्हणजे हा डेसिमल फ्रॅक्शन झालेला आहे। म्हणजे आपल्याला छेद 10, 100 किंवा 1000 अशा पटीत आला फ्रॅक्शन की तो डेसिमल फ्रॅक्शन होतो। मग इथं आपण 10 आणले तर आता इथं 4 आहे, तर 4 आपण 10 पटीत आणू शकतो। पहा बरं 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, तर ह्या 4 आपण 10 पटीत आणू शकत नाही पण 100 पटीत आणू शकतो, कारण 25 × 100 मग आपण ह्या 4 25 गुणणार, मग अंशाला पण 25 गुणायचं आहे 2 × 25 आणि 4 × 25, तर 25 × 2 = 50 आणि 25 × 100 अशा पद्धतीने आपल्याला इक्विवॅलंट फ्रॅक्शन म्हणजे 2/4 किंमत असणारा 50/100 हा फ्रॅक्शन मिळाला, पण याचा 6/100 म्हणून हा एक डेसिमल फ्रॅक्शन झालेला आहे। म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन तयार करताना त्या ठिकाणी 6/10, 100 असा तयार झाला पाहिजे, म्हणजे तो डेसिमल फ्रॅक्शन होतो। आता हे डेसिमल फ्रॅक्शनचा आणखी पॉईंटमध्ये कसं लिहायचं, डेसिमल पॉईंटचा यूज करून ह्या डेसिमल फ्रॅक्शनला कसं लिहितात, की जसं इथं लिहिलं आहे 723/10, आता हा डेसिमल फ्रॅक्शन आहे कारण याचा छेद 10 आहे, पण याचं पॉईंटमध्ये कसं लिहायचं, तर आता लिहिताना सोपं आहे, खाली 10 म्हणजे शेवटचं जो प्लेस असते ही 3 ती असती 10th, तर मग त्याच्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगणार आहे आज की हा जर 10 आहे 10 × 1 = 0 तर मग वरची जी संख्या आहे तिच्यात तुम्हाला डेसिमल पॉईंट देताना तुम्ही फक्त एकच घर सोडून द्यायचं, म्हणजे आता 723 जर लिहिले खाली 6/10 आहे मग एक घर डावीकडून सोडून उजवीकडल्या घराकडून एक घर सोडून तुम्ही डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे उजवीकडलं एक घर जर सोडलं तर या ठिकाणी 2/3 अगोदर तुमचा डेसिमल पॉईंट येईल 1/0 होता म्हणून। मग अशा पद्धतीनं 723/10 म्हणजे 723/10 = 72.3 अशा पद्धतीने तुम्ही डेसिमल पॉईंटचा यूज करून डेसिमल फ्रॅक्शन लिहू शकता। आता पुढचा जो फ्रॅक्शन आहे 5/5134/100 या ठिकाणी 6/100 आहे डिनॉमिनेटर, मग आपल्याला तुम्हाला आता 2 सोडून उजवीकडून तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे। म्हणजे समजा तुम्ही संख्या आहे तशीच लिहून घ्या 5134, आता तुम्हाला याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, तर 2 आहेत खाली डिनॉमिनेटरचे, मग तुम्ही याला 2 सोडून डेसिमल पॉईंट द्या, हे 1/4 त्याच्या अलीकडं दुसरं घर 3 त्याच्या अलीकडं, म्हणजे या ठिकाणी तुमचा डेसिमल पॉईंट येईल, म्हणजे तुम्हाला काय मिळालं उत्तर 51.34। तर अशा पद्धतीनं दिलेल्या डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर आपण पॉईंटमध्ये करू
शकतो। त्यानंतर पहा 2158 अपॉन 1000, आता याच्यामध्ये छेद 1000 आहे म्हणजे 1 और 3 0 आहेत, म्हणजे वर्षा संख्येच्या 3 घर सोडून तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे। मग संख्या पहा 2158, याच्या याचे 3 घर सोडून तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे उजवीकडून, तर 8 चालीकडे 1 घर होईल, 5 चालीकडे 2 घर आणि 1 चालीकडे 3 घर। मग 3 घर सोडून जर तुम्ही डेसिमल पॉईंट दिला तुम्हाला नंबर मिळेल 2.158, म्हणजे हा तुमचा पॉईंटमधला नंबर असेल 2.158, हा तुमचा डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर असेल। त्यानंतर पुढं पहा की आता 7.7/10 आहे, आता 7/10 जर आपण 7 लिहिले, आता 1 घर सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, मग 7 1 घर आहे, मग 1 घर सोडून जर डेसिमल पॉईंट दिला तर निस्तार डेसिमल दिसेल, त्यामुळं त्या ठिकाणी टेन्स युनिटची प्लेस नाही, म्हणून इथं आपण युनिटच्या प्लेसला 0 लिहायचा, म्हणजे इंटेजर जो आहे तो 0 लिहायचा, पूर्ण संख्या 0 लिहायची, त्याच्यापुढं पॉईंट करून 7 लिहायची, म्हणजे तुमचं उत्तर आलं 0.7। त्यानंतर समजा 2500 आहे, आता तुम्हाला 2 घर सोडून तुमचा डेसिमल पॉईंट द्यावा लागणार आहे, मग आहे वरची संख्या आहे तशी लिहिली, आता 2 घर म्हणजे उजवीकडून जर पाहिलं तर 5 चालीकडे 1 घर, 2 चालीकडे 2 घर, इथं जर डेसिमल पॉईंट दिला परत इथं युनिटला काहीच नाही, त्यामुळं आपण जिथं काही नाही तिथं आपण काय लिहिणार 0 युनिट लिहिणार। मग अशा पद्धतीने तुमचा 2500 रूपांतर झालं आहे 0.25, किंवा ज्याला आपण 0.25 हे तुमचा डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर झालेलं आहे नंबरमध्ये। त्यानंतर 455/100, आता यामध्ये कसं करणार, याच्यामध्ये तुम्हाला 2 घर सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, पहा 455 लिहिणार अगोदर, वरची संख्या आहे तशीच लिहायची आणि 2 घर सोडून द्यायचं आहे, म्हणजे उजवीकडून 5 5 चालीकडे 1 घर, 2 घर सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला, म्हणजे 455/100 याचं डेसिमल फ्रॅक्शनचं पॉईंटमध्ये रूपांतर होईल 4.55। त्यानंतर पहा की आता काही डेसिमल फ्रॅक्शन कसे आहेत, पहा 8/100, याच्यामध्ये 2 घर सोडून तुम्हाला द्यायचं आहे आणि वरती तर 1 अंक आहे, तुम्ही 8 लिहिले आणि आता तुम्हाला 2 0 म्हणजे 2 घर सोडून डेसिमल पॉईंट द्यायचं आहे, पण 2 घर नाहीचे 1 घर आहे, मग अशा वेळी 8 डावीकडं 1 0 द्यायचा, मग आता 2 घर झाले आणि मग तिथं डेसिमल पॉईंट द्यायचा, परत डेसिमल पॉईंटच्या डावीकडं काहीच नाही, म्हणून तिथं परत युनिटचा 0 मांडायचा, म्हणजे 8/100 रूपांतर होईल 0.08, लक्षात आलं आहे का। त्यानंतर आता 7 आहेत, 7 आपण आहे तसे लिहिले, पण 7 खाली 1000 हा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 0ची संख्या 3 आहे, 3 घर सोडून तुम्हाला डावी उजवीकडून येत डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, आता 7 डावीकडं घरच नाही काही, त्यामुळं आपण 1 0 दिला तरी 2 घर झाले, त्यामुळं 7 डावीकडं आणखी 1 0 द्यावा लागेल, आणि मग आता 3 घर झाल्यानंतर तुम्हाला उजवीकडून 3 घर झाल्यावर डेसिमल पॉईंट दिला, परत त्या ठिकाणी युनिट नाही, म्हणून युनिट परत 0 घेतला, म्हणजे 7/1000 याचं डेसिमल पॉईंटच्या रूपामध्ये रूपांतर असं होईल 0.007। तर अशा पद्धतीने तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर डेसिमल पॉईंटमध्ये करता आलं पाहिजे, त्यासाठीची पद्धत तुमच्या लक्षात आली असेलच। त्यानंतर पहा की समजा कॉमन फॅक्टर दिलेला आहे, समजा डेसिमल फ्रॅक्शन दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं अंश आणि छेदामध्ये, आता 26.4 आहे 26.4, मग असं करताना डेसिमल पॉईंटच्या पुढं किती घर आहे 4, 1 घर आहे, डेसिमल पॉईंटच्या पुढं किती घर आहे 1, मग अंशाला ती संख्या पॉईंट सोडून लिहायची, पॉईंट न धरता लिहायची, म्हणजे ती संख्या होईल पॉईंट काढून टाकला तर 264, आता किती घर सोडून पॉईंट होता 1 घर, मग 1/1 0 द्यायचा, मग 26.4 याचं अंश आणि छेदात असं रूपांतर होईल 264/10। त्यानंतर समजा 0.05 आहे, तर आता याचं रूपांतर अंश आणि छेदात करताना कॉमन फ्रॅक्शनमध्ये आपण 5 आहे तशीच लिहिणार, पण आता छेदस्थानी जी संख्या लिहायची 10 लिहायची किती, तर ती कशी ठरवणार, तर 5 हे जे आहेत ते पॉईंटच्या पुढं किती घर आहेत 1 आणि 2 घर आहेत,
म्हणजे तुम्हाला जो छेद आहे त्याच्यावरती एकावरती दोन झिरो द्यावे लागतील, म्हणजे त्याचं रूपांतर होईल 5/100. पुढचा नंबर पहा 19.315, याचं रूपांतर डेसिमलच्या अंश आणि छेदाच्या रूपात करायचं आहे. तर मग या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या नंतर किती घरं आहेत, 1, 2, 3, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या खाली जो छेद आहे त्याच्यावर 3 झिरो येतील. एकावर किती झिरो येतील, 3 झिरो. आणि वरची जी संख्या आहे ती पॉईंट काढून लिहायची, म्हणजे ती होईल 19315, म्हणजे 19,315/1000. अशा पद्धतीने तुम्हाला जे डेसिमल पॉईंटमधला जे फ्रॅक्शन आहे त्याचं अंश आणि छेदात रूपांतर करता आलं पाहिजे. तर पुढं प्रॅक्टिस सेट 15 दिलेला आहे, त्यामध्ये पहिला क्वेश्चन पहा, राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्स, म्हणजे रिकाम्या ज्या जागा आहेत तिथं तुम्हाला योग्य नंबर लिहायचा आहे. प्रश्नामध्ये नीट समजून घ्या, साधे फ्रॅक्शन दिलेले आहेत त्याचं रूपांतर नंतर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलं आहे, कारण छेद किती आणला आहे त्यांनी, त्याचा 10, 100 किंवा 1000 आणला आहे. आणि मग शेवटच्या चौकटीमध्ये पॉईंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर पहिले उदाहरण पहा, आपण पहिलं उदाहरण घेऊ, 3/5 आहेत, पुढं 3/5 × चौकटी दिल्यात आणि नंतर या ठिकाणी छेद 10 केलेला आहे, म्हणजे तुम्हाला ह्या 5 अशा संख्येनं गुणावं लागेल की त्याचा छेद किती होईल, 10 होईल. 5 × 2 गुणावं लागेल, म्हणजेच 3 किती गुणावं लागेल, 2, मग इक्विवलंट फ्रॅक्शन मिळेल 5 × 2 = 10, 3 × 2 = 6. आता 6/10 हे तुम्हाला पॉईंटच्या रूपात लिहायचे, मग पॉईंटच्या रूपात लिहिताना 6 लिहिणार, एकावर किती झिरो येत, 1, म्हणजे 1 घर सोडून तुम्ही पॉईंट देणार. पॉईंट दिल्यानंतर तिथं युनिट नाही, त्यामुळे युनिटच्या जागी तिथं 0 मांडणार, म्हणजे तुमचं उत्तर येईल 0.6. अशा पद्धतीने चौकटी पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला, ही पण चौकटच आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात 25/8 दिलेत, मग पुढं त्याचा छेद 8 बघा 1000 केलेला आहे, म्हणजे तुम्हाला इथं जसं 8/125 गुणलं आहे तसं 25/125 गुणावं लागेल, कारण तो इक्विवलंट फ्रॅक्शन मिळेल. मग आता 25/125 गुणल्यानंतर जे उत्तर येईल ते असेल 3125. आणि 3125 छेद 1000 याचंच डेसिमल पॉईंटमध्ये रूपांतर 3.125 असं होईल. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे त्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे पहा, कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. हे जे कॉमन फ्रॅक्शन दिले 3/4, 4/5 यांचं डेसिमल फ्रॅक्शन्समध्ये रूपांतर करायचं, म्हणजे त्यांचा छेद 10 किंवा 100 किंवा 1000 अशा त्यांच्या पटीत आणायचा. मग 3/4, मग आता आपण पाहिलं 4/10 पटीत नाही पण 100 पटीत आणू शकतो, मग 4/25 गुणावं लागेल, म्हणून 3/25 गुणावं लागेल. 3×25 = 4×25 डेसिमल फ्रॅक्शन काय होईल, 3×25 = 75, 10×25 = 100, मग याचा डेसिमल फ्रॅक्शन होईल 0.75. आता 9/8 आहे, मग 9/8 असं किती गुणावं लागेल, म्हणजे त्याचा छेद 10, 100 किंवा 1000 होईल. आपण मागच्याच उदाहरणात पाहिलं 125 गुणल्यावर, तर मग तुम्हाला 125 जर तुम्ही याला गुणलं 8 आणि 9, तर तुमचा फ्रॅक्शन जो आहे तो डेसिमल होईल. 8×125 उत्तर काय येतं, 1000. आणि 9×125 येईल 1125, आणि ते पॉईंटमध्ये होईल 1.125. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोडायचे आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रॉब्लेम आहे त्यामधला तिसरा काय आहे, कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन्स इंटू कॉमन फ्रॅक्शन. इथं डेसिमल फ्रॅक्शन दिलेत पॉईंटमध्ये, ते तुम्हाला कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचे, की जसं 27.5, मग 27.5 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करताना कॉमन फ्रॅक्शनमध्ये इथं जी संख्या आहे तशीच लिहायची, मग ती पॉईंट सोडून लिहायची. मग 27.5 आहे तर पॉईंट काढून ती काय होईल 275. आता छेद किती घ्यायचा, तर किती घर सोडून पॉईंट आलेला आहे, 1 घर सोडून, म्हणजे 1/0 द्यायचा. त्यानंतर इथं 0.007 आहे, मग याचं डेसिमल कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करताना
याचं छेद किती आणायचा, त्याच्या आधी सात जे आहेत त्या पण आहे तशीच लिहा, त्यानंतर सात जे आहेत त्या ठिकाणी पॉईंट किती घर सोडून आला आहे, एक दोन आणि तीन घर सोडून या ठिकाणी पॉईंट आला म्हणून एकावरती तीन शून्य द्यायचे आहेत. पॉईंट किती घर सोडून आले तो उजवीकडून शोधायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सेट जो आहे तो सोडवायचा आहे, प्रॅक्टिस सेट 15. आणि याचे फोटो काढून पाठवा. आपला आजचा अभ्यास संपला आहे. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा.